बीडच्या गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी या गावांमध्ये वाघ असल्याच्या अफवेने संपूर्ण परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे. याच रेवकी परिसरातील सचिन नावाच्या एका 27 वर्षीय तरुण शेतकऱ्यावर अज्ञात वन्य जीव प्राण्याने 16 तारखेला जीवघेणा हल्ला केला आहे. या तरुणावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील गावामध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण पसरलं आहे. हा काय प्रकार आहे हे शोधण्यासाठी आता वनविभागाने कंबर कसली आहे. हल्ला झालेल्या ठिकाणी आणि हल्ला करणारा प्राणी वाघ होता की दुसरा कोणता याची पुष्टी करण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी कॅमेरे लावले आहेत. याच परिस्थितीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट आणि आढावा घेतला आहे आमचे न्यूज 15 मराठीचे बीडचे प्रतिनिधी सोमनाथ मोटे यांनी. पाहूया. गेवराई तालुक्यामध्ये रेवकी शिवारामध्ये अज्ञात वन्यजीव प्राण्यांनी एका तरुणावर हल्ला केला होता. तो तरुण जखमी अवस्थेत सध्या बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. पण रेवकी गटामध्ये वाघ आला रे वाघ आला अशी मोठी चर्चा अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यातून लोक भयभीत आहेत. आपण या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी ज्या हल्ला झालेला आहे त्या ते शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारू नेमकं हा प्राणी होता कोणता. काय सांगाल या संदर्भामध्ये. या ठिकाणी साधारणतः 16 तारखेला घटना घडली आणि त्याच्यामध्ये सचिन अंबाबासाहेब अर्जुन या नावाच्या व्यक्तीवर त्या ठिकाणी त्या प्राण्यांनी हल्ला केलेला आहे आणि तो जखमी अवस्थेमध्ये शासकीय हॉस्पिटल बीड या ठिकाणी तो उपचारासाठी दाखल आहे. लोक दहशतमध्ये आहेत का काय सांगाल. लोक निश्चितच दहशतमध्ये आहेत. तरी पण त्या ठिकाणी बरेचसे म्हणतात, काही बोलतात बिबटे आहे, कुणी बोलतं वाघ आहे, कुणी बोलतं तडस आहे. आगर नांदूरचे शेतकरी असतील, रेवकी देवकीचे शेतकरी असतील, यांना त्या ठिकाणी सहकार्य करावी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. तुम्हाला काय वाटतं नेमकं हा प्राणी कुठला आहे. फार मोठी चर्चा आहे आता गावामध्ये. सर्व चर्चा आहे की बिबट्या निघल्या म्हणून, पण अजून काही निष्पन्न झालेलं नाही. बिबट्या एका तडस आहे म्हणून तरी बी वन विभागाचे अधिकारी ठरवतील ते काय. तर शेतीमध्ये काम करत नाही आहे तरी बी वन अधिकाऱ्यांनी सांगितले की ग्रुप निजा शेतामध्ये. वनरक्षक यांनी काय नेमकं काम केलं आहे आणि तुम्ही गावकरी म्हणून खुश आहात का वन विभाग. त्यावेळेस आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट घेत आलो. त्यावेळेस ते आमचे काम कधी आले आणि 2 दिवस झाले ते सारखे इथे तळ ठोकून येतात जातात, जवाब फुला जातात, कॅमेऱ्या बसणे हे करणे, देखभाल करणे, लोकांना सांगणे आणि सगळे म्हणजे या अवस्थेने भरपूर केले. प्रथम आम्ही इथं ठशाची याची पाणी करून रेवकी शिवारामध्ये ट्रॅप कॅमेरे आज लावलेले आहेत आणि जेव्हा प्राणी निष्पन्न होईल त्याच्यानंतर आपण इथून पुढची प्रक्रिया किंवा जर बिबट असेल किंवा तडस असेल तर त्याला धरण्यासाठी किंवा त्याला हे करण्यासाठी जे हे आहेत म्हणजे जाळीचे जे हे असेल ते आम्ही घेऊन येणार आणि इथं लावणार आहोत. वाघ आला रे वाघ आला अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे वाघ आणि वन्यजीव प्राण्यांचा हल्ला, यामध्ये लोक भयभीत आहेत. याला दिलासा देण्यासाठी वन्य विभागाने मोठी कंबर कसली असून येत्या काही दिवसातच तो कुठला प्राणी आहे हे स्पष्ट होताना दिसेल. कॅमेरामन श्याम जाधवसह मी सोमनाथ मोटे, न्यूज 15 मराठी, बीड, गेवराई.